राज्यात सत्ता आणायची म्हणजे दिल्ली गाठावीच लागते असं बोललं जातं. कुठल्याही नेत्यानं दिल्ली दौरा केला की तो चर्चेचा विषय बनतो. त्यातही एखाद्या बड्या नेत्यानं दिल्लीवारी केली की समजून जा पडद्यामागे काहीतरी खलबतं सुरू आहेत. आणि अशातच आता उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा चर्चेचा विषय बनलाय. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. भेटीवरून तर्कवितर्क लढवले जात असताना त्यातच बातमी आली ती उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनण्याची. या 3 दिवसांच्या दौऱ्यात नेमकं घडलंय काय आणि महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेच कसे उजवे ठरतात याबाबत समजून घेऊयात. नमस्कार, मी मानसी देवकर आणि तुम्ही पाहताय महाटॉक्स. लोकसभा निवडणुका झाल्या, विधान परिषद आणि शिक्षक पदवीधर मतदारसंघातल्या निवडणुकाही झाल्या आणि आता सर्वांनाच प्रतीक्षा आहे ती विधानसभा निवडणुकांची. अर्थात महाराष्ट्रात झालेल्या पक्षफोडीच्या राजकारणानंतर मतदार राज्यातील सत्तेच्या चाव्या कुणाला देतात याची उत्सुकता अख्ख्या देशाला लागली आहे. त्यासाठी राजकीय पक्षांची रस्सीखेच सुद्धा सुरू झाली आहे. हीच स्पर्धा आता मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी सुद्धा रंगली आहे. त्यापैकी महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपद हे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनाच फिक्स झालं असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या दिल्ली दौऱ्यात काँग्रेस हायकमांड सोबत भेटीगाठी घेतल्या. विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन घेतलेल्या या भेटीला आता महत्त्व प्राप्त झाले. जागा वाटप आणि रणनीती अशा मुद्द्यांवर तर चर्चा झालीच, पण उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाची उमेदवारी देण्यावर सुद्धा सकारात्मक चर्चा झाली अशी माहिती आहे. पण महाविकास आघाडीत पुन्हा उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री का होऊ शकतात हेही आता समजून घ्यायला हवं. शिवसेना ठाकरे गट वगळता राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस पक्षात मुख्यमंत्रीपदासाठी सध्या तरी कुणीही चर्चेत नाहीये. त्यात शरद पवार गटाचा विचार केला तर पवारांकडे आक्रमकपणाची कमी जाणवते. जेव्हाही भाजप आणि मोदी शहा पवारांवर टीका करतात तेव्हा पवारांकडून त्यांना सौम्य प्रतिक्रिया मिळते. आपल्यावर होणाऱ्या टीकेला शरद पवार हे शांततेत प्रत्युत्तर देताना दिसतात, पण तेच उद्धव ठाकरे मात्र अख्खा भाजपवर तुटून पडतात. भाजपच नाही तर शिंदे गटालाही ते खुलेआम चॅलेंज करतात. त्यात सहानुभूतीची लाट सुद्धा आहेच, ज्याचा प्रत्यय लोकसभेवेळी आलाच. ठाकरेंना मिळणाऱ्या सहानुभूतीचा केवळ त्यांनाच नाही तर संपूर्ण महाविकास आघाडीला फायदा झाला. सहानुभूतीचा विचार केला तर हीच सहानुभूती शरद पवारांकडेही आहे, पण ठाकरे किंवा पवार या चेहऱ्यांना मिळणारी ही सहानुभूती आहे. त्यामुळे इथे पुन्हा ठाकरेंचंच पारडं जड ठरतं. कोविड सारख्या परिस्थितीत त्यांनी उत्तमरित्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली होती, पण शिवसेनेत ज्यावेळी बंड झालं त्यावेळी त्यांना सत्तेतून पाय उतार व्हावं लागलं. त्यामुळे आताही त्यांनाच मुख्यमंत्रीपद द्यावं यासाठी शिवसैनिक जोर लावतात. तर काँग्रेसविषयी बोलायचं झालं तर पक्षाकडे मुख्यमंत्रीपदासाठी एकही प्रभावी चेहरा नाहीये. नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, यशोमती ठाकूर यासारखे काही आक्रमक चेहरे जरी पक्षाकडे असले तरी या चेहऱ्यांना ठराविक भागाची मर्यादा आहे. संपूर्ण राज्यात प्रभाव असलेला असा चेहरा काँग्रेसकडे नाहीये, पण असं असलं तरी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाराष्ट्रात नंबर 1 पक्ष ठरल्यानं विधानसभेत काँग्रेसला सर्वाधिक जागा सोडण्याचा निर्णय झाला असल्याचं सुद्धा सांगण्यात येतंय. हीच ऍडजस्टमेंट या ठाकरेंच्या दिल्लीवारीत झाली असण्याची शक्यता वर्तवण्यात येते. शिवाय महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडची हवा कायमच पाहायला मिळते. तसंच मुख्यमंत्री असताना कोविड काळात उद्धव ठाकरेंना मिळालेली पसंती आणि पक्षफुटीनंतरची सहानुभूती याचा फायदा महाविकास आघाडीला नक्कीच होऊ शकतो. या सगळ्याचा विचार करून महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्रीपदासाठी उजवे ठरतात. यावर तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी महाटॉक्सच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा.